कोपरगाव नगरपालिका हद्दीतील महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेअंतर्गत सुरू असलेल्या शहरातील विकास कामांच्या बाबतीत आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय इमारतीच्या सभागृहात आढावा बैठक पार पडली. यावेळी माजी नगराध्यक्ष विजय वाढणे, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, BDO सचिन सूर्यवंशी व सर्व ठेकेदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेअंतर्गत कोपरगाव नगर परिषदेला जो काही निधी उपलब्ध झालेला आहे त्या मिळालेल्या निधीतून कामकाजाचे काय नियोजन केले आहे आणि त्या कामकाजाप्रमाणे पालिकेने कोणती कार्यपद्धती कशी केली आहे, ठेकेदारांच्या काही अडचणी आहेत का कामात व कामाच्या गुणवत्तेबाबतीत या आढावा बैठक घेण्यात आली होती. यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी सुरू असलेली सर्व कामे मुदतीत व दर्जेदार होण्यासाठी ठेकेदारांना सूचना करत ठेकेदारांना ज्या काही शासकीय अडचणी असतील तर त्याही सोडविल्या जातील असेही ते यावेळी म्हणाले. हद्दीमध्ये शासन आणि नगरपालिकेच्या विविध योजनेमधील निधी या निधीच्या अंडर होणारे काम या सर्व कामांचा आढावा या ठिकाणी घेण्यात आला. हे काम मुदतीत आणि दर्जेदार होण्यासाठी सर्व ठेकेदारांना सूचना केलेल्या आहेत. या बाबतीमध्ये कुठल्या शासकीय अडचणी असतील त्या ठेकेदारांनी मला सांगण्याची देखील सूचना मी केलेली. हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन नागरिकांना त्याचा निश्चितपणे फायदा होईल, त्यांच्या दैनंदिन अडचणी कमी होतील अशी अपेक्षा आहे. एक भावना व्यक्त केली का काम होत असताना ते काही वारंवार होणार नाही. जो काही निधी आता आलेला आहे त्या कामाचं दर्जा जो आहे तो योग्य असला तर ते बऱ्याच काळ ते काम व्यवस्थित राहतं, म्हणून कामं व्यवस्थित झाले पाहिजे एवढी प्रामाणिक भावना त्यांनी व्यक्त केली. तशी सूचना ठेकेदारांना दिलेली का कामे दर्जेदार करा, वेळेमध्ये करा, जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही. लोकप्रिय सन्माननीय आमदार महोदय यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना अंतर्गत कोपरगाव नगरपालिकेला जो काही निधी उपलब्ध झालेला आहे त्या निधीच्या कामकाजाचं काय नियोजन केलेलं आहे आणि त्या नियोजनाप्रमाणे पालिकेची कोणती कार्यपद्धती कशी केलेली आहे, नंतर ठेकेदाराच्या काही अडचणी आहेत का, कामात काही अडचणी आहेत का, कामाच्या गुणवत्तेबाबत काही अडचणी आहेत का, याबरोबर आमदार साहेबांच्या PA कार्यालयातून आम्हाला यापूर्वी सूचना प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने माननीय आमदार मोदयांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडलेली आहे. बैठकीतील आढावा सर्वसाधारण घेता मला काही दोन तीन निरीक्षण नोंदावं वाटतात. पहिली गोष्ट अशी आहे की आजही तशी पाहिलं तर जवळपास 50-60% ठेकेदारांनी पाहिजे त्या गतीने आपल्या कामाला स्पीड पकडलेलं नाही. आता काही माझ्या पण व्यक्तिगत अडचणी होत्या, मी फील्डवर जास्त वेळ देऊ शकत नव्हतो कारण प्रशासकीय काम बऱ्यापैकी मला पूर्ण करणं गरजेचं होतं. पण हे तुम्ही तयारी लक्षात सचिन बनकर हायस्काला आम्ही दिवसभर बघत होतो साईडवरती म्हणून काम करताना मी आता इथून पुढे फील्डवर जास्तीत जास्त वेळ देणार आहे. आता जे सन्माय नागरिक आहेत त्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केलेला आहे गुणवत्तेच्या बाबतीत मी गुणवत्तेच्या बाबतीत कुठलाही प्रेशर पण करणार नाही आणि कुणाला स्पेअर पण करणार नाही. कृपया या बाबतीत आपण सर्वांनी गांभीर्याने घ्या. आपण चांगल्या काम करा, चांगल्या कामांचं तोडसूक करण्यासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत, आपल्या सोबत आहोत, आलेल्या अडचणीला सुद्धा आम्ही आपल्या सोबत आहोत. अपेक्षा करूया की लोकांच्या घरातून आपल्याला जो काही निधी मिळतो जो पैसा मिळतो त्याचा योग्य तरी उपयोग व्हावा आणि वापर व्हावा अशी प्रशासनाची अपेक्षा आहे, आमदार मोदींची अपेक्षा आहे आणि सर्व लोकप्रतिनिधींची अपेक्षा असं ती रास्त आहे. त्यामुळे हे जे काही कामाचा दर्जा आहे टिकवणं सगळ्यात सर्वोच्च जबाबदारी ही ठेकेदारांची आहे. तर आपण येणाऱ्या जे काही 2-3 महिन्याचा जो कालावधी आहे म्हणजे फेब्रुवारी येईपर्यंत आमदार मोदींच्या नेतृत्वानुसार आपल्याला जो काही काम अलॉट केलेलं आहे ते मुदतीत संपवा. हे संपवताना काही अडचण असली तर माझा मोबाईल नंबर आहे, आपण कॉन्टॅक्टवरचा ग्रुप पण तयार केलेला आहे. तर तुम्ही माझी विनंती आपल्याला आहे की आपण जे काही काम करतात ना ते कामाचे फोटोग्राफ पण टाका, काही अडचणी असतात त्या पण टाका. त्या समजा त्याच्यावर काही आम्ही विद्या दिला नाही त्या आम्ही त्याची नोंद घेतली नाही असं नाहीये आणि त्याची नोंद घेऊन आम्हाला जे काही योग्य वाटत ते आपल्याला सहकार्य करू. अपेक्षा करूया
की आपण जो काही टाइम पाहून आणि गुणवत्तेचा जो काही विषय आहे तो आपण प्रामाणिकपणे पार पाडणार हे आढाव्यासाठी विशेषतः जे काही मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत बंग पाटील असतील एवढे साहेब आहेत किंवा जे आपली स्थानिक मंडळी पण आहेत ठेकेदार मंडळी ही सर्व उपस्थित राहिली आणि विशेषतः आपल्या मतदारसंघाचे सन्माने आमदार साहेब स्वतः उपस्थित राहून घेतली जाते आणि प्रत्येक काम आढावा घेतलेला आहे नगराध्यक्ष साहेब पण उपस्थित राहून त्यांनी आढावा घेतलेला आहे याबद्दल मी दोघाही सन्माने यांचे आभार व्यक्त करतो आणि आपणही उपस्थित राहून जी काही माहिती दिली जी काही कमिटमेंट केली आहे त्याबद्दल आपण पालन कराल असे अपेक्षा करतो. S24 मराठीसाठी अनिल दीक्षित कोपरगाव.